Halo guys. नमस्कार, स्वागत आहे तुमचं बाबा भटकंतीच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. सकाळचे 9 वाजलेत. चेहऱ्यावरून कळतं की झोप झाली नाही, कारण पुणे साधारण 5:15-5:30 वाजता सोडलं आम्ही. आज आलो आहोत देवकुंडला आणि सोबत अर्थात भाऊ आहे, त्याला तुम्ही गरुड माझ्याच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल. आज पिल्लू नाही आहे आमच्यासोबत, पण आज वेगळा एक मित्र आहे. पहिल्यांदा भेटलो आहे, पहिल्यांदा ट्रेक करतो एकत्र. सो चला मजा बघा देवकुंडला, साधारण 2 वर्षानंतर आलो मी. अँड आय मिस माय बॉईज. आणि हा आहे आजच्या ब्लॉगचा 3रा मेंबर. याला कॅमेऱ्याच्या पुढं बघितलं असेल तुम्ही, आज कॅमेऱ्याच्या मागं बघताय. विगडेमध्ये ट्रेकला यायची मजाच वेगळी. गर्दी नसतं, कोणी नसतं, आपण आज हीच एक फॅमिली येते मागून, नाही तर आम्ही तिघं आणि एक गाईड, बस इतकीच लोकं आम्ही. आणि शांतता, पीस ब्रो. जंगलाची शांतता आहे का. त्यानंतर तो मागे येणारा माझा भाऊ बघा, मोबाईल कॉल बिझनेस. दिस इज माय बिझनेस. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा काय असू दे, चढ आला की डायरेक्ट दत्तगुरूच दिसतात. शतमुखी दत्त बाबा बाबा बा. ट्रेकमध्ये एक सगळ्यात भारी मेजरमेंट असतं, डिस्टन्स मोजायचा. कोणी काही विचारलं तर एकच उत्तर, 5 मिनटं. तसं हे 5 मिनटं राहिलं आहे आमचं. काय सोयीस बरोबर का. कचरा सह्याद्रीतली सगळ्यात भयानक वस्तू आहे, म्हणजे ती सह्याद्रीची नाही आहे, ती लोकांनी दिलेली आहे त्याला. असंच एक सापडलं मला, 70 लिटरचं रेनकवर आहे. ते काय इंग्लिशमध्ये म्हण आहे ना ती, समवन्स गार्बेज इज समवन्स ट्रेजर. येईल कोणाला तरी कामाला, कोणाला पाहिजे असेल तर सांगा, गिव अवे करूया त्याचा. पावसाळ्यात अख्खी जागा भरलेली असते म्हणजे पाण्याने. आत्ता एकदम कोरडं ठकार. आता ओढतनंच चालत चालत देवकुंड एकदम बारीक दिसतो, छोटासा. तिथे गेल्यावर दाखवतो. ऊन जरा जास्त आहे, गॉगल बॅग येते. तिकडेला आलेले फायदे वेगळेच आपले. आपला हा एक कोणच नाही आहे, आम्ही सोडू. आता चाललं पोहायला, कारण पाणी खूप थंड आहे. खारीक. किती थंड रे पाणी. आलो आलो ह्याला बघा ह्याला बरं वाटतंय. अरे पेडिक्युर चाललाय इथं माझा. अरे केवढा मासा आहे तो. खूप लोक इन्स्ट्रक्शन वाचत नाही. नशीब तिन्ही भाषेत लिहिलेले. त्याला देवकुंड काय म्हणत असतील, मे बी जसं देवराई असते तसं हे देवाचं कुंड आहे, कारण इथं देव आहे. छोटंसं मंदिर आहे. टर्न करून आलात तुम्ही आणि स्क्रीनवर पाणी आहे. मी खूप वेळ झाला पुसतोय पण ते जात नाही आहे. तर काय करता येईल कोणाला माहिती असेल तर सांगा. पुसलं तरी जात नाही. जातच नाही, खरंच जात नाही. पावसाळा असताना शेकडो म्हणजे हजारो लाखो म्हणू शकतो आपण इतकी लोक या धबधब्याला भेट देतात. पण फार क्वचित लोकांना हे मंदिर माहिती असेल. एकतर धबधबा खूप जास्त स्ट्रॉंग असतो, मोठा असतो, त्यामुळं दिसत नाही मंदिर. आणि दुसरं यायचा कंटाळा, बाकी काय नाही. मंदिर बघत तुम्हाला वाटलं असेल ड्रोन शॉटमध्ये एवढं मोठं जास्त धबधबा कसं काय दिसला. सिंपल आहे. आत्ताचा ड्रोन शॉट नाही आहे, जुना ड्रोन शॉट आहे. ओमकारने काढलेला. आम्ही जेव्हा 2 वर्ष आधी आलो होतो त्याची त्या ब्लॉगची लिंक देतो. आता हा ब्लॉग बघा. ही होती आमची शॉर्ट अँड स्वीट देवकुंडची ट्रिप म्हणू शकता, व्हिजिट. कारण सुयशला सुद्धा गडबड आहे, आम्हाला सुद्धा संध्याकाळी एका फंक्शनला पोहोचायचं आहे. देवकुंड मिस करायचा नव्हता, कारण चेतननी पण पाहिलं नव्हतं आणि मी खूप 2 वर्षानंतर आलो आता साधारण. सो भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये अजून जास्त कल्ला करत. आता काही वॉकिंग शॉट्स बघा, जर काही सिनेमॅटिक करता आलं तर बघा. पण ते परत एकदा सांगतो, ड्रोन शॉट्स कमाल. ते आत्ताचे नाही आहेत, ते पावसाळ्यातले. ड्रोन चांगलं उडवणारे मित्र असल्याचे फायदे वेगळे आहेत, त्यातलंच आहे. आणि आता एवढं सुंदर आता लाईट पडायला लागलं आहे. पण 12 वाजलेत आणि आम्हाला निघायचं आहे. त्यामुळं भेटूयात लवकरच. 5000 सबस्क्रायबर पूर्ण करणार आहे आपण. तर तेवढं आपण बोलत नाही, पण तुम्हाला माहिती आपलंच आहे. चॅनल करून टाका. बाय बाय.